नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्राची दुसरी शाखा सुरक्षा परिषद याबद्दल माहिती घेऊया आता सुरक्षा परिषद यामध्ये एकूण पंधरा सदस्य असतात किती असतात पंधरा आणि पूर्वी आमसभा बघितली आमसभेमध्ये एकशे त्र्याण्णव सदस्य होते म्हणजे परिपूर्ण सार्वभौम देश त्या आमसभेचे सदस्य असतात सुरक्षा परिषदेचं तसं नसतं सुरक्षा परिषदेचे सदस्य हे फक्त पंधरा आहे आता पंधरा सदस्यांची त्यांनी दोन हिच्यामध्ये दो फोड केलेली आहे एक दहा सदस्यांची आणि एक पाच सदस्यांची पाच सदस्य हे कायमस्वरूपी असतात पाच सदस्य हे कायमस्वरूपी असतात आणि दहा सदस्य हे अस्थायी स्वरू अस्थायी सदस्य असतात अस्थायी म्हणजे दो दर दोन वर्षांनी त्यांची त्या पदावर ते दोन वर्ष राहतात आणि मग नंतर दुसऱ्या दोन वर्षांनी त्या ठिकाणी दुसऱ्या देशाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात म्हणजे दर दोन वर्षांनी ते तिथे बरखास्त होतात ते, ते सदस्य त्याला म्हणतात अस्थायी सदस्य मग आता पाच सदस्य कायम कोणते आहेत कोणत्या देशाचे पहिला आहे रशिया दुसरा आहे देश इंग्लंड तिसरा आहे फ्रान्स चौथा आहे अमेरिका आणि पाचवा आहे चीन हे पाच सदस्य पाच देशांचे सदस्य हे कायमस्वरूपी असतात कायम येत ते ते बदलत नाही रशिया इंग्लंड फ फ्रान्स चीन आणि अमेरिका हे पाच सदस्य त्या ठिकाणी कायमस्वरूपी असतात आणि दहा सदस्य हे इतर देशांचे असतात ते दर दोन वर्षांनी निवडून येत असतात मग आता हे पाच सदस्य आणि ते दहा असे एकूण पंधरा आता ह्या पाच सदन या पाच सदस्यांना नकाराधिकाराचा अधिकार असतो नकाराधिकार म्हणजे कोणताही ठराव तिथे मंजूर करण्याच्या अगोदर त्या पाच सदस्यांचं परिपूर्ण एकमत असलं पाहिजे आणि एकमत होणार नाही एकाने सुद्धा नकार दिला तर तो, तो त्या ठिकाणी तो ठराव मंजूर होणार नाही तर हे जे पाच सदस्य तिथे असतात मग हे पाच सदस्य आणि दहा जे दहा सदस्य आहे त्या दहा सदस्यांचा दहा सदस्यांपैकी चार आणि हे पाच असे एकूण नऊ सदस्य त्या ठिकाणी जेव्हा होकार देतील तेव्हा तो ठराव त्या ठिकाणी मंजूर होईल आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला हे संयुक्त परिषदचं कार्य काय असतं त्यांचं काम काय आहे तर आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि सुरक्षितता आंतरराष्ट्रीय सुरक्षितता व शांतता राखणे हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा जबाबदारी या बार बार त्या त्या सुरक्षा परिषदेची असते त्याचबरोबर म्हणजे युद्धजन्य परिस्थिती झाली असेल किंवा संघर्षाची परिस्थिती झाली असेल ती त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं काम हे सुद्धा त्या आम सुरक्षा परिषदेचं आहे त्याचबरोबर आर्थिक निर्बंध लादणे असे अनेक काही प कार्य असेल त्यांचं आहे तस त्याचबरोबर राष्ट्राराष्ट्रांविरोधामध्ये लष्करी कारवाई करण्याचासुद्धा अधिकार या सुरक्षा परि परिषदेला आहे सष्ट्रासष्ट नि निवारणा नियंत्रणासाठी शस्त्रासष्ट नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचं सुद्धा या सुरक्षा पद परिषदेला आहे आमसभेच्या बरोबरीने आमसभेच्या बरोबरी म्हणजे जेव्हा करते कार्य त्याचबरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव हे निवडण्यामध्ये त्यांचासुद्धा वाटा असतो म्हणजे सुरक्षा परिषद परिषदेच्या रचनेत बदल व्हावा आणि तिचे स्वरूप अधिक व्हावे आणि ती लोकशाही पूर्ण या हेतूने प्रयत्न करते दृष्टीने सध्या म्हणजे सुधारणा सुचवल्या जात आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये लोकशाही पूर्ण कसं निर्माण होईल अशा सु अनेक प्रकारच्या सुधार सुधारणा त्यामध्ये सुचवल्या जातात त्याचबरोबर सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळावे म्हणून भारत काय प्रयत्नशील आहे म्हणजे सुरक्षा परिषदेमध्ये जसे पाच देश आहेत त्यांना कायमस्वरूपी सदस्य आहेत ते पाच तसं मग पा भारताचासुद्धा नंबर तिच्यामध्ये यायला पाहिजे म्हणून भारत नेहमी हे प्रयत्नशील असतात